नमस्कार मैत्रिणींनो, ओम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आजची स्पेशल डिश आहे तंदुरी चिकन. तंदुरी चिकनसाठी आपण चिकनचे मोठमोठे पीस घेतलेले आहेत आणि त्यात व्यवस्थित रीतीने चिरा पाडून घ्यायचे, कारण आपला मसाला त्यात व्यवस्थित भरता यावं. आता चिकन तंदुरीसाठी लागणारे साहित्य: 3 किलो चिकन, 2 टेबलस्पून धना पावडर, आलं लसूण कोथिंबीर पुदिनाची पेस्ट, 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी, 2 टेबलस्पून गरम मसाला चवीनुसार, हळद, मीठ, 3 टेबलस्पून तंदुरी मसाला, लाल तिखट, 1 बाउल दही आणि चवीनुसार चाट मसाला. आता आपण चिकनला लावण्यासाठी मसाला तयार करूया. त्यासाठी 1 मोठ्या बाउलमध्ये दही, तिखट, धना पावडर, तंदुरी मसाला, गरम मसाला, चाट मसाला, आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट, कस्तुरी मेथी, हळद आणि चवीनुसार मीठ. थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. हा मसाला तोपर्यंत मिक्स करायचा आहे जोपर्यंत एकजीव होत नाही. आता आपला सगळा मसाला प्रॉपरली मिक्स झालेला आहे, तो आपण आपल्या चिकनला लावून घेऊया आणि चिकनमध्ये जिथे जिथे चिरा पडलेल्या होत्या तिथं व्यवस्थित भरून घेऊया, म्हणजे त्यात मसाला व्यवस्थित मुरला जातो आणि त्याची टेस्ट एकदम खमंग येते. चिकनला सगळा मसाला लावून झाल्यानंतर ह्याला मॅरिनेट करायला मिनिमम 2 ते 3 तास तरी ठेवावं लागणार. आता चिकन फ्राय करण्यासाठी आम्ही टोस्टरचा वापर केलेला आहे. तुम्ही तव्यामध्ये शॅलो फ्राय पण करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आणि टोस्टरवरती आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ठेवलेलं आहे. आता टोस्टर क्लोज करून त्याला 2 ते 3 मिनटं ठेवलेले आहेत. टोस्टर ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रॉपरली हे फ्राय झालेले आहेत आणि एक थोडा वेळ त्याला प्रॉपरली फ्राय करण्यासाठी थोडं परतून घेतलेलं आहे आणि एकदा टोस्टर क्लोज करून थोडा वेळ त्याला फ्राय करून घ्यायचा आहे. फायनली हे झालेले आहेत. जर चिकन टोस्टरमध्ये थोडंसं शिजला नसेल तर तो गॅसवरती ठेवून प्रॉपरली भाजून घ्यायचा आहे. आता फायनली हे सर्व करण्यासाठी रेडी आहे. त्यासाठी थोडासा कोबीचा वापर केलेला आहे गार्निशिंगसाठी. त्याच्यावर आपण आपले चिकन व्यवस्थित ठेवून घेऊया. किती सुंदर व किती छान दिसत आहे. तुम्ही हे केचपबरोबर सर्व करू शकता किंवा आपली पुदिना चटणी जी असते त्याच्याबरोबरही सर्व करू शकता. फायनली आपली डिश रेडी झालेली आहे. त्याच्यावरती थोडंसं बटर लावून चाट मसाला लावले की व्यवस्थित ही डिश रेडी आहे. नक्की तुम्ही ही डिश घरात ट्राय करून बघा, सगळ्यांना घरात खूप आवडेल. स्पेशली ही डिश नॉनव्हेज लव्हर्ससाठी होती. सगळेजण ओम किचनसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. परत भेटू अशीच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.